नमस्कार प्रेक्षकांनो मी सृष्टी गीते तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात प्रेक्षकांनो आजचा आपला जो विषय आहे तो दुग्ध उत्पादक शेतकरी तसेच पशुपालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या गोठ्यातील गाई गुरांना शेळ्या मेंढ्यांना आपल्या घरातील सदस्य मांडणारा त्यांच्या आरोग्याची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेणारा आपला शेतकरी आपल्या गोठातील जनावर धष्टपुष्ट राहावं त्यांचं दूध वाढावं त्यांच्या दुधाचा दर्जा वाढावा आणि त्यातूनच अधिकचे चार पैसे आपल्या खिशात पडावे यासाठी आपला शेतकरी राजा राबत असतो आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात अक्कुदास ट्रेडिंगचे सर्वे सर्वा विलास कासुरुडे सर आयुर्धन ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून त्यांनी दूध कांडी हे शंभर टक्के आयुर्वेदिक चूर्ण तयार केलं असून याच्या सेवनामुळे जनावरांच्या दुधाचा दर्जा तर वाढत आहेच शिवाय प्रजनन क्षमता रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते पशुपालकांसाठी वरदान ठरत दूध कांडी महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम विलास कासुरडे सर अक्कुदास ट्रेडिंगच्या माध्यमातून आहेत तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया विलास सर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला आसा है दूत असा आहे की दूधकांडीला तुम्ही आयुर्वेदाची राणी असं म्हणता तर नेमकं हे चूर्ण काय आहे आणि याच्या सेवनामुळे दुपत्या जनावरांना नेमका काय फायदा होतो ओके खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही आपल्या देशाला पाच हजार वर्षापूर्वीचा आयुर्वेदाचा इतिहास आहे ज्याच्यामध्ये आपल्या ऋषी अतिशय त्याच्यावरती बऱ्याच काय उपयुक्त अशी माहिती ग्रंथांच्याद्वारे चरक साहित्य त्याच्या माध्यमातून दिलेली आहे हे करत असताना शतावरी हा एक असा घटक आहे जो सर्व प्राणी प्राणीमात्रांना जे फिमेल मात्र आहेत मग जनावर असतील किंवा मानव असतील या सर्वांसाठी तो हार्मोनचं बॅलन्स करायचं काम करतो आणि हार्मोन्स बॅलन्सिंग करत असताना शतावरीला ऋषी दूधकांडे हे नाव ठेवलेलं आहे आणि म्हणून आम्ही तेच नाव पुढे कंटिन्यू करायचा डोक्यात ठेवलं आणि त्याच नावानं आम्ही हे मार्केटला आणलेलं आहे प्रोडक्ट आता ह्याच्यामध्ये फायदे असे आहेत जसं शतावरी हार्मोनचं बॅलन्सिंग करतं तसं त्याच्यामध्ये जिवंती अश्वगंधा बडिशाप हळद असे वेगवेगळ्या प्रकारचे वीस अनु दुर्मिळ वनौषधींचं ह्याच्यामध्ये मिश्रण केलेलं आहे जे ओरिजिनल पावडर आहे ही पावडर जनावरांना आपण सकाळी तीस ग्रॅम संध्याकाळी तीस ग्रॅम दिल्यानंतर त्यांच्या आरोग्यामध्ये बऱ्याच प्रकारचे म्हणजे जसं आरोग्य तर सुधारतंयच पण दूध पण वाढते फॅट वाढते एसिने वाढतो आहे त्यांचा रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळं डॉक्टर त्यांच्यापासून लांब राहतो आहे आणि शिवाय प्रजननशक्ती जी आहे त्यांची प्रजनन क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने वाढते आणि वेळेत त्यांचं व्यथाचं प्रमाण आहे ते वाढते म्हणजे आपण जर आता विचार केला की शेतकरी साधारण काय करतो एक चार व्यथा झाली की आपलं जनावर विकायचा प्रयत्न करतो या केसमध्ये दुधकांडी खाल्ल्याला खायला घातल्यानंतर साधारण चार व्यथामध्ये जनावर जे जा विकायला लागते ते विकल्या न जाता अजून त्याचे दोन व्यथा एक्स्ट्रा मिळतात त्याच्यामुळे एक शी एक दोन शिजन दुधाचे वेगळे मिळाले प्लस दोन जनावरं दोन वासरं त्या शेतकऱ्याच्या पदरामध्ये फायद्याच्या स्वरूपात पडतात बरं हे झालं पशुपालनाबद्दल म्हणजे गायी म्हैसी किंवा शेळ्या मेंढ्या ह्याच्यासाठी झालं दुसरा विषय ते आपलं अजून एक आहे इन्कम सोर्स जो कुक्कुटपालनाचा आहे याच्यामध्ये ज्या काही कोंबड्या आपण पाळतो मग त्या लेअर म्हणतो आपण त्यांना की म्हणजे ज्या अंडी उभ उबन, उभवण्यासाठी एक असतो प्रकार आणि दुसरा असतो मांसाहारीसाठी ज्यांचं वजन वाढलं पाहिजे तर या कोंबड्यांसाठी आमच्याकडे हे दूधकांडे सुद्धा तसंच सेम काम करतं एक टनाला एक किलो वापरायचं आहे खाद्य एक टन जे आपण धान्य असतं त्याच्यामध्ये फक्त एक किलो ही दूधकांडी मिक्स करून त्यांना ती खा चारळ खायला द्यायचे यामुळे चाळीस दिवसाची बॅच साधारण पस्तीस दिवसावरती येते म्हणजे पाच दिवसाची बचत होते आता विचार करा जर एक लाख पक्षी एखादा कुक्कुटपालनाला जर पाळत असेल तर त्या माध्यमातून एक लाख एका कोंबडीला साधारण दिवसाला शंभर ग्राम तरी धान्य लागतं कमीत कमी मग एक लाख गुणले शंभर ग्राम करा किती किलो झालं तुम्हीच हिशोब करा एवढी बचत पुढच्या येणाऱ्या पाच दिवसांची होईल आणि तेवढं त्या धारकाचं बचत होऊन कोंबड्यांचं आरोग्य चांगल्या जवळ पुढचा तुमचा वेळही वाचला कारण पाच दिवस म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे पाच दिवसाचा वेळ ते पण पैशात मोजा त्याचं की तुलना नाही होऊ शकत प्लस खाद्य वाचलं आर्थिकदृष्ट्या दिसणारा फायदा आहे की तुमचं खाद्यत आवडतं वाचलं आणि तुम्हाला पैसे लगेच मिळाले पण वेळेचा फायदा आहे की तुम्हाला अजून एक पुढचे वेळेस तुमचे पाच दिवस प पाठीपाटी पाठीमा येत तुम्हाला, तुम्हाला कुकडपालनामधून सुद्धा ह्या दूधखांडेचा सा। खूप चांगल्या पद्धतीनं बेनिफिट घेता येतील आणि तीही आमची लिखित गॅरंटी आहे जर तुम्हाला एक महिन्याच्या आत रिझल्ट नाही आला तर आम्ही तुमचे घेतलेले पैसे परत करतो आहे हे आम्ही आमच्या पानपेटवरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि आम्ही टी व्ही चॅनलला आणि सगळीकडंच सगळे मीडियाला आम्ही ठामपणे छातीडकपणे सांगतो जर तुम्हाला रिझल्ट नाही आला कुठल्याही प्रकारे तर आम्ही तुम्हाला घेतलेले पैसे परत करू आणि सर आपण जर पाहिलं तर अनियमित नैसर्गिक चक्रामुळे हवालदीर झालेला शेतकरी हा दुग्ध व्यवसायाकडे आशेने पाहतो पण दुभत्या जनावरांमध्ये दे देखील अनेक समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर ह्या ज्या समस्या आहेत दुभत्या जनावरांमध्ये पशूंमध्ये तर या समस्येचं निराकरण आयुर्वेदाद्वारे करावं हे तुम्हाला कसं सुचलं आणि या प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली ऍक्च्युली मध्ये जो कोरोना आला जगभरामध्ये त्यानं हाकार माजवला सगळेच लोक याच्यामध्ये होरपळी गेलेत मोठमोठे उद्योग पण ढासळले शेतकरी पण त्याच्यामध्ये सापडला आणि हे सगळं करत असताना जगालाच सर्व कळालं आपल्या भारतालाच नाही तर जगाला कळालं की आयुर्वेदाचं महत्व काय जसं आपण नमस्कार करतो तिकडे गळ्यात गळे घालतात लोक व्हायरस एका मनात संक्रमित व्हायला वेळ लागत नाही तसंच या आयुर्वेदामध्ये एवढी ताकद असल्यामुळे आमच्या डोक्यात ते आले की चला आपण आयुर्वेदाचा जर वापर जनावरांना जर केला कारण बिचारी मुखी जनावरं बोलत नाहीत ते त्यांचं दुखणं सांगू शकत नाहीत आपण बोलू शकतो की मला हे दुखतंय ते दुखतं आहे त्यांचं तसं नाही आहे पण त्यांना खूप त्रास आहेत मध्ये लंपीचा आजार आला त्याच्यामध्ये बरेच दा जनावरं दागावली गेली आणि दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांचा दुसरा प्रमुख जोडधंदा आहे ज्याच्या माध्यमातून त्यांना काहीतरी आर्थिक हातभार लागतो निसर्गचक्र आजकाल इतकं अनियमितपणे झालेलं आहे की या ह्याच्यामध्ये कधी दुष्काळ पडतोय कधी पाऊस पडतोय कधी ओला दुष्काळ आहे सुका दुष्काळ या माध्यमातून शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान होत आहे मग ह्या नुकसानाला भरून काढण्यासाठी त्यांना जर एक वेगळा जसं आपण बिझनेसमध्ये सुद्धा प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार असतो त्याचा प्लॅन बी आहे शेतकऱ्यांचा असं आम्हाला वाटतं मग त्या पशुधनासाठी जर काय करता आलं आणि त्यांचं ते पशुधन जर सेफ झालं आणि त्यातून जर त्यांना हर आर्थिक हातभार लागला तर काय करता येईल मग त्या अनुषंगाने आम्ही आयुर्वेदाचा आधार घेऊन आयर्दन ऑरोगोटेकचे जे सर्वे सर्व माननीय गुलाब कुंभार सर आणि त्यांच्या सहकारी राहुल देवकुळे सर आणि मी आम्ही तिघांनी बसून ठरवलं की आपण शेतकऱ्यांसाठी हे वेगळं एक अजून काहीतरी असं करूया की जेणेकरून त्यांना एक आर्थिक हातभार पण लागेल आणि आपलं हे पशुधन शेतकऱ्यांचंच नव्हतं आपल्या देशाचं हे पशुधन आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कसं सदृढ करता येईल आणि वाचवता येईल याच्यावर विचार करून मग आम्ही ह्या शतावरीचा दूधकांडीचा उगम केला आणि त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करून दूधकांडीला उत्पादनाला सुरुवात केली आता हे करत असतानासुद्धा पहिलं रिझल्ट याला जसं लोकांच्या मनाचा गैरसमज काय आहे की आयुर्वेदाला खूप उशीर लागतो रिझल्ट यायला पण असं नाही आहे जर प्रॉपर आयुर्वेदाचे काही घटक जर तुम्ही यूज व्यवस्थित केले त्याचं उत्पादन जर व्यवस्थित केलं त्याचं मिक्सिंग व्यवस्थित केलं तांत्रिकदृष्ट्या तर ता शंभर टक्के रिझल्ट लगेच दोन दिवसामध्ये पण येतात पण लोकांना ही माहिती नाही आजकाल एक पैसा कमावण्याचा वेगळा पेशा झाला की लोकांना फक्त होल्डवरती ठेवत जा आणि त्यांच्यानं पैसे उघडत जा पण आम्ही तसं न करता आम्ही सरळ सरळ सांगितलं की चाळीस दिवस नको महिना नको की आपल्याला आठ दिवसात किंवा दोन दिवसात रिझल्ट आलाच पाहिजे त्या शेतकऱ्याला कारण त्याच्याकडे तेवढा वाट पाण्याची त्याकडे तर ताकद नाही आहे कोणाकडेच नाही आहे ज्यावेळी जो माणूस पैसे खर्च करतो त्यावेळी त्याला पाहिजे असतं की मला त्याच्या बदल्यात रिटर्न काय मिळते आणि ते रिटर्न ताबडतोब जर मिळाले तर तो नक्कीच त्याला ॲक्सेप्ट करतो स्वीकारतो मग हे करताना आम्ही असं ठरवलं की जर शेतकऱ्यांपर्यंत जायचं आहे आणि त्यांना ह्याच्यातून जर आपल्याला दिलासा द्यायचा त्यांना पहिलं काय करायला पाहिजे त्यांचे पैसे कसे वाचतील इकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमचं उद्दिष्ट आहे की त्याला वेगळं परत आर्थिक हातभार किंवा आर्थिक लोड द्यायचा नाही त्याला आर्थिक बचत करून उत्पन्न कसं वाढवता येईल ह्याच्यावरती आम्ही ट काम केल्यामुळं हे दुधकांडी प्रोड इतकं सुंदर बनलेलं आहे की आज सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर सोलापूर धुळे नाशिक बेळगावमध्ये नेपाणी चिकोडी बेळगाव हुबळी अशा बऱ्याच ठिकाणी इतके आमच्याकडे रिझल्ट आले आहेत की जवळजवळ पंधरा ते वीस हजार शेतकऱ्यांनी आम्हाला त्यांचे व्हिडिओ पाठवलेत स्वतः त्यांचे अनुभव त्यांनी शेअर केलेत ते आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत काही लोकांचे लिखित हस्ताक्षरामध्ये आहे काही लोकांचे व्हिडिओ आहेत जे ते स्वतः सांगतायत की माझ्या गायीचं अंग बाहेर येत होतं म्हणजे आम्ही सुद्धा शिवाय या गोष्टी ऐकून की जनावरांचा अंग बाहेर येणाऱ्या गोष्टी आठ ते दहा दिवसामध्ये हे दूधकांडे खाल्ल्यामुळे ते बंद झाले यायचं काही लोक चारा खात नव्हते व्यवस्थित कारण पाचनशक्ती बिघडलेली होती पूर्ण तर ते दूधकांडे चालू केले की दोन तीन दिवसामध्ये ते चारा व्यवस्थित खाऊ लागले काही गायी अशक्तपणे बसूनच असायच्या जा, उठायच्याच नाहीत अशा गायी उठू लागल्या स्वतःहून आणि शिवाय त्या दुधात त्यांचं दूध पण वाढू लागलं तर अशा बऱ्याच काही गोष्टी आम्हाला अनुभवातून लोकांनी शेअर केल्या सांगायला लागले आणि मग आमचा कॉन्फिडन्स वाढत गेला जसं ज्ञानेश्वर महाराज म्हटले की त्या काळी त्यांनी रेड्याला वेद बोलायला लावले रेड्याच्या तोंडून तसे हे दूधकांडे आता सर्व जनावरांच्या तोंडून बोलायला लावले सर्व जनावरांना की बाबा हे खरंच दूधकांडी चांगलं आहे जे शेतकरी आम्हाला सांगत आहेत आणि सर्व जनावरांचाच आशीर्वाद म्हणा की त्या जनावरांनी किंवा त्या दूधकांडीनेच आम्हाला फेमस केलेले आम्ही फेमस झालेले नाही आहे दूधकांडी स्वतःला पुरव करून लोकांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांसाठी एक त्यांना एक वेगळं काय म्हणूया एक वेगळा बोनस किंवा वेगळा एक लॉटरी लागल्यासारखंच त्यांच्यासाठी आहे ज्याच्या माध्यमातून ते आता फायदा सगळे उचलत आहेत म्हणजे सुरुवातीचा अनुभव तुमचा छान होता तुम्ही आम्हाला तो महाराष्ट्राच्या तुम्ही पोहोचले दूधकांडीच्या माध्यमातून तर अशा काही प्रतिक्रिया सांगता येतील का सर की म्हणजे दूधकांडीचा वापर केल्यावर ज्या तुम्हाला प्रतिक्रिया आल्यात लोकांच्या अशा सांगतो ना आता एक नवीनच उदाहरण आहे आपल्या पुणे जिल्ह्यामधलं बारामतीचे डॉक्टर भगत सर आहेत खूप मोठे व्यक्तिमत्व आहे त्यांचे त्र्याहत्तर वर्ष वय त्या माणसाचं त्यांच्याकडे बघून आमची एनर्जी वाढते अजून त्यांचं शंभर एकरमध्ये ऑर्गॅनिक फार्म आहे आणि साठ गीर गायी त्यांनी सांभाळलेल्या आहेत जे व्यवसाय करत नाहीत फक्त गायींचं संगोपन करतात स्वतःला लागेल तेवढंच ते दूध वापरतात बाकी दूध सगळं त्यांच्या वासरांना ते देतात एकमेव व्यक्ती असा मिळाला आम्हाला भारत देशामध्ये जो अतिशय वेगळ्या पद्धतीनं काम करत आहेत ते तर त्यांनी आपली दूधकांडी घेतली त्यांच्या गायीला चारली रात्री चारली आणि सकाळी त्यांना अर्धा लिटरचा जवळजवळ चारशे एम एल दूध त्यांचं वाढलं हा एक त्यांचा अनुभव त्यांनी सेअर केला दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुण्याला आले आणि त्यांनी पुणे जिल्ह्याची पूर्ण एजन्सी घेऊन टाकली दुसरा विषय असा की त्यांची अजून एक गाय होती ज्या गायीला त्यांचे कामगार नेहमी उचलायचे म्हणजे उच त्याला उठतायचं नाही ती अशक्त होती खूप मग तिनं चार पाच लोकं यायचे तिला उचलून उभी करायची मग तिला चारापाणी वगैरे करायचे तिला धुवायचे वगैरे ती गाय आता स्वतः एक दहा बारा दिवसामध्ये स्वतःहून उठते आणि तिनं दूध देणं पण चालू केलेलं आहे हा इतका ज्वलंत आणि चांगला अनुभव आम्हाला आला की आमच्या अजून ऊर्जा वाढली की अरे खरंच हे दूधकांडे खरोखर लोकांसाठी एक संजीवनीच आहे त्या जनावरांसाठी तसंच सोला कोल्हापूरमध्ये पण तसंच गोष्टी आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचे असे फीडबॅक आहेत की काही गायींचं दूध पूर्ण आटलंच होतं किंवा माझावर येत नाहीत जनावरे हे भाकड काळ संपला की कारण रासायनिक जो चारा आहे शेतामध्ये शेतकरी आता रासायनिक खात्याचा वापर करतात त्यामुळे रासायनिक चारा आहे तोच जनावरांना मिळतो मग जनावरे तेच खातात आणि त्यामुळे रासायनिकच प्रक्रिया त्यांच्यामध्ये आपल्यासारखेच साईड इफेक्ट त्यांच्यावरती पण होत आहेत त्यामुळे होतं काय की दुधावरती पण परिणाम होतो आणि त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो दूधकांडीमुळे काय झालं की दूधकांडे हा असा विषय आहे की सगळ्याच आजारावर तिथे खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आणि हे काम करत असताना तिथे काय घडलं की एक गायीचं एक नऊ महिन्याची गाय आहे तिचं अंग बाहेर येत होतं आणि हे आपले दुधकांडे दिल्यानंतर तिचं अंग बाहेर येण्याचं बंद झालं तो शेतकरी इतका खुश झाला की काय बोलायची सोय नाही आणि त्या गायीचा आता वेत पण झाले आणि एक चांगलं गोंडस वासरू त्या गाईच्या पोटी आता जन्माला आलेले आहे तर असे जे अनुभव आम्हाला येतात की नाही त्यामुळं आम्ही आणखी स्वतःला अजून हे करतो की अरे वा निदान ह्या मुख्या प्राण्यांचं कोणी नाही जाणलं तरी आम्ही जाणलं आणि त्या मुख्या प्राण्यांचा आशीर्वादच आम्हाला लोकांमध्ये जास्तीत हो। जास्त जास्ट पोहोचवण्यासाठी मदत करतोय खरोखरच करत सर आणि दूधकांडीच्या माध्यमातून तुम्ही पशूंचं जनावरांचं आरोग्य सुधारत आहातच सोबतच पशुपालकांसाठी उत्पन्न वाढवण्याचा एक नवा पर्याय देखील उपलब्ध करत करताय तसेच दूधकांडीच्या विक्रीतून तुम्ही उत्पन्न वाढवण्याचे अनेक मार्ग अनेकांना दिलेले आहेत हा जो मार्ग आहे दूधकांडीच्या विक्रीचा तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आमचं उद्दिष्ट जसं आहे की आम्हाला बेरोजगारी हटवायची आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण एकवीस हजार ग्रामपंचायती आहेत आणि एक्केचाळीस हजार गाव आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीमध्ये एक ला एक, एक गाई कोटी एकोणचाळीस लाख गायी आहेत आणि छप्पन लाख म्हैसी आहेत म्हणजे साधारण दोन कोटीच्या आसपास पशुधन महाराष्ट्रामध्ये आत्ता संगोपन होते मग हे करत असताना शेतकऱ्यांच्याच व्यक्तीला मुलाला जर आपण हा रोजगार देऊ शकलो तर निदान त्याला एक पार्ट टाईम जॉब म्हणतो आपण ज्याला पार्ट टाईममधून तो ॲडिशनल उत्पन्न जर त्याच्या घरामध्ये गेलं तर ते अजून चांगलं फायदेशीर आहे कारण सर्व लोंडा शहराकडे वळतोय नोकरीसाठी कामासाठी मग तो, कामा तो तिथं जर थोपवता आला तर अजून चांगलं आहे कारण पॅन्डमिकमध्ये हेच झालं बरीच लोकं गावी परत निघून गेले मग ह्या लोकांना रोजगार तर हवा आहे मग नवीन रोजगार कुठल्या तरी चालूच माणसाला देण्यापेक्षा ज्याचा व्यवसाय त्याला देण्यापेक्षा जर आपण नवीनच माणूस पाहिला तर त्याला एक रोजगाराचं माध्यम मिळेल मग आम्ही काय केलं गावामध्ये एकाच शेतकऱ्याला ज्याचा गोटा मोठा आहे किंवा जो रिटायर्ड व्यक्ती आहे किंवा बचत गट असेल महिलांचा किंवा एखादा सुशिक्षित बेरोजगार अशा व्यक्तीला त्या गावची विक्री केंद्र देतो आणि त्याला त्याच्या माध्यमातून महिन्याला साधारण एक वीस ते पंचवीस रुपयाचं उत्पन्न तिथून मिळू लागले दुसरी गोष्ट त्यांच्यावरती एक तालुक्याला स्टॉकिस्ट असून त्या स्टॉकिस्टला आमच्याकडनं दोन सेल्स ऑफिसर दिले जातात ते पण त्याच खेड्यामधले त्याच भागातले असतात जे त्या प्रत्येक गावोगावी गाव गावागावातल्या प्रत्येक गोठ्यामध्ये जातात आणि त्या गोठ्यामध्ये पांपलेट देतात पांपलेट देत असतानाच जनावरांची सगळी माहिती घेतात त्याचे इतिहास काय आहे ते काय देत होतात त्याच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेऊन त्यांना या पद्धतीनं दूधकांडेचं रिप्रेज त्यांना प्रेझेंट करून सगळी माहिती देऊन त्यांना ते दूधकांडे वापरायला सांगतात आता हे करताना सुद्धा जसं मी मंगाशी म्हटलं की शेतकऱ्यांचे वेगळे पैसे नाही गेले पाहिजेत मग ते जे काही सरके पेंट किंवा पत्री पेंट किंवा आणखी काही मका भरड असेल गव्हाचं भरड असेल हे त्यांना देत असतात रोज तीन किलो सकाळी तीन किलो चार किलो संध्याकाळी असं त्यांचं प्रमाण आहे म्हणजे दिवसभरामध्ये सहा ते आठ किलो हे खाद्य हे जनावरांना द्यावंच लागतं जे जनावर दूध देतं मग हे जर त्यांची कपात करता आली आपल्याला तर आम्ही काय करतो अर्धा अर्धा किलो त्यांना सांगतो की हे कमी करा तुम्ही मग त्याच्यामध्ये साधारण त्यांच्या दिवसाचे तीस ते पस्तीस रुपये वाजतात फक्त भरडमध्ये जे खाद्य देतात जनावरला ते दुसरं आहे ते मिनरल मिक्सचर असेल मिनरल तर ताबडतोब आम्ही बंदच करायला होतो कॅल्शियमचे काय घटक आहेत तेही आम्ही त्यांना बंद करायला होतो आणि हे सगळं थवतांडे त्याच्यामागे काही लॉजिक नाही आहे आणि त्याच्यातून काही उत्पन्न झाले किंवा दूध वाढले असं काही कुठं निष्पन्न झालेलं नाही जसं दूधकांडी सांगते तसं कोणाचंच नाही आहे मग आम्ही काय बोलतो हे सगळं बंद करा आणि था था ते खाद्य कमी करा मग या माध्यमातून त्यांचे दीड ते दोन हजार रुपये शेतकऱ्यांची बचत होते महिन्याला आम्ही काय सांगतो की तुम्ही हजार रुपयाचे दूध कांडे फक्त त्याला चारा म्हणजे तुमचे जे आम्ही दोन हजार रुपये वाचवते त्यातले हजार रुपये तुम्ही इकडे खर्च करा कर म्हणजे तरी तुमचे हजार रुपये वाचतात प्लस तुमचं महिन्याला त्या गाई किंवा म्हशीच्या माध्यमातून पन्नास लिटरपासून ते दीडशे लिटरपर्यंत दुधाची वाढ होते तो एक वेगळा बेनिफिट त्यांना मिळते बरं दूध वाढत असताना फॅट वाढते फॅट वाढले की फॅटचे पैसे वेगळे मिळतात हे सैन्य वाढतोय आणि हे का वाढतं की त्या जनावरांचं आरोग्य चांगलं होते सदृढ होते म्हणून दूध वाढते दूध वाढते म्हणजे कुठे जादू होत नाहीये परंतु जनावरांच्या तब तब्येत अतून चांगली झाल्यामुळे ऑटोमॅटिक त्याच्या दुधामध्ये परिणाम दिसून येतात आणि ते दिसलेले परिणाम शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपामध्ये त्याचे फायदे मिळतायत हे साधं लॉजिक आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी याला वेलकम करतोय आणि ते दूध कांडी त्याच्या जनावरला तो चालू करतोय खरोखरच सर दूध कांडी जनावरांसाठी खूपच फायदेशीर आहे तुमचे आभार की ही महत्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली म्हणून डिजिटल प्रभातच्या माध्यमातून तुम्ही पशुपालकांना दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगाल काय संदेश द्याल माझं सर्व शेतकरी बांधवांना हा जोड एकच विनंती आहे की तुम्ही तुरता आर्थिक फायदा लगेच पाहू नका आर्थिक फायदा तर मिळतोच परंतु याच्या जनावरांचं आरोग्य जर चांगलं राहिलं जसं आपल्या मुलांचं आपण संगमन करतो त्याला काय थोडासा ताप आला ते पडलं तर आपण लगेच त्याचं पळत जातो त्याला उचलतो त्याचा ताप आला त्याला आपण दवाखान्यात घेऊन जातो ह्या गोष्टी करतोच ना तसंच ते पशुधन आपलं लहान मुलासारखंच आहे त्याला काही कळत नाही कळत नाही म्हणण्यापेक्षा त्याला बोलता येत नाही त्यामुळे ते व्यक्त होत नाही आपल्याबरोबर मग त्याच्यासाठी जर तुम्ही त्याचा आरोग्याचा विचार करून जर दूधकांडी खावं घातलीत तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट हे मिळणारच आहेत कारण आयुर्वेदाचं एक सर्वात महत्त्वा प्लस पॉईंट हा आहे महत्त्वाचा की आयुर्वेद कधीही दुष्परिणाम करत नाही कुठल्याच व्य व्यक्तीच्यावरती किंवा प्राण्याच्यावरती आयुर्वेद कुठल्याही रोगाचा समूळ न नायनाट करतं त्याच्यामुळं तुम्ही जेवढं जास्तीत जास्त हे दूधकांडी त्या प्रत्येक जनावरला खायला घालाल तेवढं तुमचं पशुधन खूप चांगल्या पद्धतीनं टिकून राहील आणि तुमचं उत्पन्न कधीही कमी नाही होणार हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून तात्पुरता फायदा न बघता जसे दोन फायदे असतात एक दिसणारा फायदा हा आहे की तुम्हाला दूध वाढल्यामुळे ताबडतं आर्थिक स्त्रोत हे उत्पन्न मिळतंय फायदा मिळतो आहे तो तर मिळणारच आहे तो पहिल्या दिवसापासून आहेच कारण आम्ही तुमचं खाद्यही कमी करतो आहे पण त्याबरोबर न दिसणारे फायदे असेच की त्याचं रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याचं वजन वाढतं त्याचा भाकडकाळ कमी होतो आणि तुम्हाला भविष्यामध्ये दोन ते एक ते दोन व्यथं एक्स्ट्रा मिळतात ते नस न दिसणारे फायदे आहेत परंतु भविष्यात ते, ते तुम्हाला नक्कीच मिळणारच आहेत मग मला एक सांगायचं दोन वेत जरी तुम्हाला एक्स्ट्रा मिळाली किंवा एक वेत जरी एक्स्ट्रा मिळाली तरी आता एका जनावराची किंमत जवळजवळ लाख रुपयाच्या आसपास आहे म्हणजे तुम्हाला लाख रुपये मिळाल्यासारखे आहेत आम्ही तुमच्या वर्षाचे दूधकांडीच्या माध्यमातून तुमचं जे पशुधन खाद्य जे आहेत त्यातून तुमच्या कमीत कमी बारा पंधरा हजार रुपये वाचवतोय आणि वरून दूधकांडीच्या माध्यमातून तुम्हाला वर्षाला सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा फायदा करून देतोय सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा मग विचार करा की तुम्ही हे वापरलं पाहिजे की नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे आपल्या सर्वांना की तुम्ही हे दूधकांडी चुरणं तुमच्या जनावरांना आजच हे ऐकल्यानंतर ताबडतोब सुरू करा आणि पशुधन वाचवून तुमचं उत्पन्न वाढवा आणि पशुधनसुद्धा वाढवा अगदीच सर सर पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आम्हाला आमच्या प्रेक्षकांना ही महत्वपूर्ण माहिती दिली म्हणून पुन्हा एकदा आभार सर धन्यवाद थँक्यू तर प्रेक्षकांनो या व्हिडिओ मुलाखतीद्वारे आपण अक्कुदास ट्रेडिंगचे सर्वे सर्वा विलास कासुरडे सर यांच्याशी संवाद साधला जर तुम्ही देखील दुग्ध व्यावसायिक आहात तुमच्या गोठ्यातील जनावरांना दुधाच्या किंवा आरोग्याच्या काही समस्या आहेत तसेच पाळीव पशुपक्ष्यांना काही आरोग्याची समस्या उद्भवत असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तुर्तास इथेच थांबते धन्यवाद